देवळा तालुक्यातील गिरणा उजवा शेजारी निंबोळा शिवारात बापू दलपत सावंत यांच्या घराजवळ वाळू न भरलेला बिगर नंबरचा हा पॉवर ट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर महालपाटणेकडून डोंगरगावच्या दिशेनं चोरटी वाळू वाहतूक करत असताना आणि भरधाव वेगात असल्यानं चालकाचं चा, नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर कालव्याच्या डाव्या बाजूस सावंत यांच्या घराशेजारील शेताजवळ असलेल्या किमान वीस फूट खोल दरीत पलटी झाल्यानं अपघात घडलाय या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील वाळूवर गादी टाकून झोपलेले विशाल नवरे सचिन नवरे सुनील सोनोने सोनू नवरे चौघे राहणार ब्राह्मणगाव तालुका बागलाण हे कामगार ट्रॉलीखाली दबले गेले आणि ट्रॅक्टर चालत तेथून फरार झाल्यानं आजूबाजूला शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॉलीचं फाळकं तोडत ट्रॉलीखाली दबल्या गेलेल्या मजुरांना अथक प्रयत्नानंतर कसं बसा बाहेर काढलं त्यात सुनील पवन सोनोणे व बावीस हा युवक जागीच ठार झाला तर सोनू भिका नवरे व एकवीस या युवकाचं मालेगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झालंय तर विशाल बापू नवरे आणि सचिन किसन नवरे या दोन जखमी मजुरांवर मालेगाव इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान सदर ट्रॅक्टरनं कायमच चोरटी वाळू वाहतूक होत होती आणि वर्षभरात ट्रॅक्टर मालकावर चार वेळा महसूल विभागानं कारवाई करून दंड वसूल केला होता मंगळवारी बावीस जानेवारी रोजीच हा ट्रॅक्टर महसूल विभागानं दंड कारवाई करून सोडला असल्याचं महसूल विभागानं सांगितलंय आता या घडल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा या चोरटी वाहतूक करणाऱ्या सावंत यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे या घटनेमुळे चोरट्या वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय ट्रॅक्टर मालक योगेश उत्तम भाटेवाल महालपाटणे तालुका देवळा यांच्यावर देवळा पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम तसेच पर्यावरण अॅक्ट तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत दिला आहेर दक्ष पोलीस न्यूज देवळा